नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्सचा आज आपला दहावा दिवस आहे आज आपण परिमेय संख्यातील क्रमसंबंध म्हणजेच लहान मोठेपणा यावर उजळणी पाहणार आहोत पहिलं उदाहरण आहे तीन चे दोन व दोन चे तीन यांचा लहान मोठेपणा ठरवा आणि या चिन्हांपैकी योग्य चिन्हाचा उपयोग करून लिहा तीन चिन्ह दिलेली आहेत त्यापैकी योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे आता या ठिकाणी तीन छेद दोन आणि दोन छेद तीन यांची तुलना करायची असेल म्हणजेच लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर आपल्याला या दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान केले पाहिजेत मग छेद समान करण्यासाठी पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं आहे म्हणजे फक्त छेदाला छेद समान करायचे म्हणजे छेदालाच गुणायचं आहे असं नाही तर अंशाला आणि छेदाला दोघांनाही तीन ने गुणायचं आहे पहिल्या अपूर्णांकाच्या औषाला आणि छेदाला तीन ने गुणायचं आहे पहिला अपूर्णांक आहे तीन छेद दोन त्याला आपण कितीने गुणणार तीन छेद दोन ला अंशाला आणि छेदाला तीनने गुणलं तर कोणता अपूर्णांक मिळेल नऊ छेद सहा नऊ छेद सहा म्हणजेच तीनशे दोन आहे कारण बघा पुन्हा आपण हे दो नऊ आणि सहा हे तीनच्या पाड्यामध्ये आहेत भाग लावला तीन दुने सहा तीन त्रिक नऊ पुन्हा आपल्याला हीच किंमत मिळते तीनशे दोन म्हणजेच तीनशे दोन हाच अपूर्णांक आपला नऊ छेद सहा आहे म्हणजेच अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणलं तर अपूर्णांकाच्या किमतीत फरक पडत नाही त्यानंतर दुसरा अपूर्णांक आहे याचा छेद आपल्याला किती करायचा आहे सहा करायचा आहे तर याला दोनने गुणावं लागेल म्हणजे या अपूर्णांकाच्या छेदाने गुणावं लागेल म्हणजेच फक्त छेदाला न गुणता अंशाला छेदाला दोघांनाही गुणायचं आहे दुसरा अपूर्णांक आहे छेद तीन याला आपण कितीने गुणणार आहोत दोनने गुणणार आहोत अंशाला आणि छेदाला म्हणजे कोणता अपूर्णांक मिळेल आपल्याला चार छेद सहा दुने चार बेत्रिक सहा हा अपूर्णांक मिळाला दोघांचे दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान झालेत म्हणजे आता तुलना कशाची करायची आहे तर अंशाची करायची आहे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजे नऊ छेद सहा आणि चार छेद सहा मध्ये अंश आहेत नऊ आणि चार यापैकी नऊ मोठे आहेत म्हणजेच पहिला अपूर्णांक मोठा नऊ छेद सहा मोठा आहे चार छेद सहा पेक्षा महाचिन्हाचा वापर करून आपण या प्रकारे लिहितो नऊ छेद सहा मोठे आहेत चार छेद सहा पेक्षा म्हणजेच नऊ छेद सहा म्हणजेच कोणता अपूर्णांक आहे तीन छेद दोन मोठे आहेत दोन छेद तीन पेक्षा अशा प्रकारे आपण या दोन अपूर्णांकांमधला लहान मोठेपणा ठरवू शकतो आता नऊ छेद सहा आणि चार छेद सहा यामध्ये या संख्या रेषेवर या दोन्ही संख्या जर पाहिल्या तर संख्या रेषेवर संख्या कशा दाखवतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता इथे शून्य दिला शून्याच्या उजवीकडे या दोन्ही संख्या धन आहेत म्हणजे शून्याच्या उजवीकडे या संख्या येतील पहिली संख्या असेल एक छेद सहा दुसरी संख्या दोन छेद सहा तिसरी संख्या तीन छेद सहा चार छेद सहा पाच छेद सहा सहा छेद सहा सात छेद सहा आठ छेद सहा आणि नऊ छेद सहा आता यामध्ये नऊ छेद सहा हे काय आहेत उजवीकडे आहेत आणि उजवीकडच्या संख्या जशा जशा संख्या उजवीकडे पुढे पुढे जात राहणार आपण तशी संख्या मोठी मोठी होत जाते म्हणजे नऊ छेद सहा ही संख्या चार छेद सहाच्या उजवीकडे आहे आणि म्हणून ही संख्या नऊ छेद सहा ही मोठी संख्या आहे आणि डावीकडे आहेत त्या संख्या शिवाय तुम्ही जसं जसं डावीकडे जाणार तस तशा संख्या लहान लहान होत जाणार यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू ऋण चार छेद पाच आणि दुसरी संख्या आहे तीन छेद दोन यांचा लहान मोठेपणा ठरवून त्यामध्ये योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे आता यामध्ये ऋण चार छेद पाच पहिली संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे म्हणजे याच्यामध्ये छेद समान करण्याची आवश्यकता नाही एक संख्या ऋण एक संख्या धन संख्या नेहमी संख्येपेक्षा लहान असते आणि म्हणून आपण ऋण चारशे पाच लहान आहेत तीनशे दोन पेक्षा ऋण तीनशे दोन आणि चा, चार ऋण चारशेद पाच यांचा लहान मोठेपणा ठरवा आता या दोन्ही अपूर्णांकाचा आपल्याला पहिल्यांदा हे चिन्ह जे आहे ती बाजूला ठेवून ज्या संख्या मिळतील त्याचा विचार करायचा आहे चिन्ह बाजूला ठेवली तर दोन्ही संख्या धन होतील म्हणजे तीनशे दोन आणि चारशे पाच यांची तुलना करू तीनशे दोन यांची तुलना करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे छेद समान करायचा आहे म्हणजे चारशे पाच चा चार जो छेद आहे पाच आहे त्याने पहिल्या अपूर्णांकाला औषाला छेदाला गुणायचं आहे म्हणजे तीनशे दोन ला आपण पाचने गुणलं तीनला पाचने गुणलं तर पंधरा येतील दोनला पाचने गुणलं तर दहा येतील म्हणजे आपल्याला अपूर्णांक मिळाला पंधरा छेद दहा दुसरा अपूर्णांक आहे चार छेद पाच आता याचा छेद दहा करायचा आहे तर आपल्याला दोनने गुणायचं आहे या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं आहे अवशाला आणि छेदाला दोघांना आहे चार छेद पाच गुणिले दोन चार गुणिले दोन पाच गुणिले दोन चार दुने आठ आणि पाच दुने दहा म्हणजे आठ छेद दहा अपूर्णांक मिळाला तर दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान झाले मग तुलना कशाची करायची आहे अंशाची पंधरा आणि आठ यापैकी मोठे पंधरा आहेत म्हणून पहिला अपूर्णांक जो आहे तो मोठा आहे पंधरा छेद दहा मोठे आहेत आठ छेद दहा पेक्षा आणि पंधरा छेद दहा म्हणजेच कोणता अपूर्णांक आहे तीन छेद दोन आहे तीन छेद दोन मोठे आहेत चार छेद पाच पेक्षा आपल्याला असे संख्या मिळाली आता ह्या दोन्ही संख्या धन आहेत मग ऋण संख्या ह्या समजा ह्याच संख्या ऋण झाल्या तर याचा उलट विचार होईल म्हणजे ऋण संख्या जी मोठी संख्या असते ती ऋण असेल तर ती लहान ठरणार आहे दोन्ही संख्या ऋण असतील तर ती लहान ठरेल आणि जी लहान आहे आता ती मोठी ठरेल म्हणजेच ऋण तीनशे दोन ही लहान झाली जेव्हा ही ऋण संख्या होते तेव्हा ती लहान असते कारण ऋण संख्या जस जस डावीकडे जावं तस तशा संख्या लहान लहान होत जातात आणि ऋण चार छेद पाच ही मोठी संख्या आहे खालील संख्यांमधील मो लहान मोठेपणा ठरवा पहिलं उदाहरण आहे ऋण तीन आणि ऋण पाच आता मगाशी पाहिल्याप्रमाणे चिन्ह जर बाजूला ठेवली तर तीन आणि पाच यामधले मोठे कोण आहेत पाच मोठे आहेत कारण जसं आपण उजवीकडे जाणार तस तशा संख्या मोठ्या होत जाणार तीन आणि पाच यामधले पाच मोठे आहेत परंतु या दोन्ही संख्या जर ऋण असतील तर ऋण तीन मोठे आहेत ऋण पाच पेक्षा ऋण तीन हे ऋण पाचच्या उजवीकडे आहेत आणि त्यामुळे ऋण तीन हे मोठे आहेत ऋण पाच पेक्षा दुसरं उदाहरण आहे दोन छेद सात आणि शून्य तर दोन छेद सात ही धनसंख्या आहे आणि कोणतीही धनसंख्या ही, धन ही शून्यापेक्षा मोठी असते त्यामुळे दोन छेद सात हे शून्यापेक्षा मोठे आहेत कोणतीही धनपूर्णांक संख्या शून्यापेक्षा मोठी असते आणि म्हणून दोन छेद सात मोठे आहेत शून्यापेक्षा आता परिमेय संख्यांची तुलना करताना खालील नियम उपयोगी पडतात पहिला नियम आहे ए छेद बी व सी छेद डी हे दोन जर अपूर्णांक असतील या परिमेय संख्यांमध्ये जर B तर, B संख्या तर, बी आणि डी धन असतील तर बी आणि डी म्हणजे छेदातल्या संख्या ज्या आहेत त्या धन असतील तर ए गुणिले डी लहान आहे बी गुणिले सी म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार जर लहान असेल बी गुणिले सी पेक्षा म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश याच्यापेक्षा पे, तर पहिला अपूर्णांक हा लहान असतो ए छेद बी लहान आहे सी छेद डी पेक्षा जर हे दोन्ही गुणाकार समान असतील ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी तर दोन्ही अपूर्णांकाची किंमत समान असते आणि जर पहिला गुणाकार मोठा असेल ए गुणिले डी मोठा आहे बी गुणिले सी पेक्षा तर पहिला अपूर्णांक मोठा ए चेद बी मोठा आहे सी चेद डी पेक्षा आता ऋण पाच छेद सात आणि ऋण तीन छेद चार आपण हे नियमाचा वापर करून याच्यातली तुलना करू पहिल्यांदा ए हा पहिला अपूर्णांक ए छेद बी मानलं तर ए बरोबर ऋण पाच बी बरोबर सात सी बरोबर ऋण तीन आणि डी बरोबर चार जर दुसरा पूर्णांक आपण सी सीचे बांधला तर सी बरोबर ऋण तीन होतील आणि डी बरोबर चार होते मग पहिल्यांदा गुणाकार कोणाचा करायचा आहे एचा आणि डीचा ए गुणिले डी बरोबर ऋण पाच गुणिले चार बरोबर ऋण वीस दुसरा गुणाकार करायचा आहे बी आणि सीचा बी गुणिले सी बरोबर सात गुणिले ऋण तीन बरोबर ऋण एकवीस मग ऋण वीस आणि ऋण एकवीस यांची तुलना करू तर ऋण वीस काय आहेत मोठे आहेत ऋण एकवीस पेक्षा म्हणजे पहिला गुणाकार मोठा असेल तर पहिला अपूर्णांक मोठा म्हणून ऋण पाचशे सात मोठे आहेत ऋण तीनशे चारपेक्षा या प्रकारे आपण या नियमांचा उपयोग करून लहान मोठेपणा ठरवू शकतो धन्यवाद